कालपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेले सर्व गांधी अमरावती अकोला बारामती पुणे परभणी नागपूर कोल्हापूर रत्नागिरी मुंबई रायगड आणि नाशिक एवढ्या विविध भागातून सर्व आलेले जे मान्यवर आले त्यांचं मी इथे स्वागत करतोय. थोडासा काही जणांची थोडी गैरसोय झाली असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण डॉर्मिटरीमध्ये व्यवस्था केलेली होती तरी सर्वांनी ऍडजस्ट करून घेतल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझ्या पुढच्या सूत्रसंचलनाकडे वळतो. आजच्या कार्यक्रमाचे जे मान्यवर आहेत त्यांना मी व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती करतोय. सर्वात प्रथम माननीय चंद्रकांत वानखेडे सर यांना व्यासपीठावर घेऊन येत आहेत सेवांगणचे अध्यक्ष. दुसरे सन्माननीय व्यक्तिमत्व या ठिकाणी माननीय निरंजन जी टकले यांना व्यासपीठावर घेऊन येत आहेत. किशोर शिरोडकर यांनी व्यासपीठावर यावं. माननीय निरंजन टकले यांचं स्वागत करतील आमचे ज्येष्ठ. माननीय हेमंत देसाई यांचंही सुद्धा स्वागत करतील आमचे ज्येष्ठ. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातले कवी माननीय अजय कांडर यांचेही स्वागत करतील. आमच्या कार्यक्रमांची सुरुवात साने गुरुजींच्या घरातून एकत्रित होण्या प्रार्थनेनेच होते. त्यासाठी आमची नागपे सेवा म्हणजे कट्टा शाखा आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्या दोन प्रार्थना इथे म्हटल्या जाणार आहेत. खरा तो एकची धर्म आणि गणपती राहो सादर करण्यासाठी येत आहे कट्टा शाखेची टीम. तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी से दीन पद दलित जगी से दीन पतित जगी से दीन पद दलित तया जाऊनवावे जगाला प्रेम अर्पावे. करा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदाचे आरती विकल जयाना गांजती सकल. सदाचे आरती विकल जयाना गांजती सकल. तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पुनाना व्यर्थ शिनवावे पुनाना
व्यर्थ ही न वावे, पुनाना व्यर्थ ही न वावे, पुनाना व्यर्थ ही न वावे, समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे, करा तू एव जीव धर्मा, जगाला प्रेम अर्पावे, प्रभु शीले करे साई, तयाला सर्व ही प्यारी, प्रभु शीले करे साई, तयाला सर्व ही प्यारी, सुनाना तुच्छ ले कावे, जगाला प्रेम अर्पावे, करा तू एक जीवर्मा, जगाला प्रेम अर्पावे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, पदार्था प्राण ही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे, करा तू एक जी धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे। पति राघव राजा राम, पति पावन सीता राम, रघुपति राघव राजा राम, पति पावन सीता राम, सीता राम सीता राम, मन मन प्यारे सीता राम, सीता राम सीता राम, भज मन प्यारे सीता राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम, तन मन कर्म वचन से जान, भज मन प्यारे सीता राम, तन मन कर्म वचन से जान, भज मन प्यारे सीता राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम, जीवन मंत्र कर लो ध्यान, भज मन प्यारे सीता राम, जीवन मंत्र कर लो ध्यान, भज मन प्यारे सीता राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम, जय रघुनंदन जय सियाराम, जानकी वल्लभ सीताराम, जय रघुनंदन जय सियाराम, जानकी वल्लभ सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालीग्राम, सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुल
तुलसी शालीग्राम रघुपति राघव राजा रामपति पावन सीताराम भगत जना प्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम भगत जना प्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम रघुपति राघव राजा रामपति पावन सीताराम जय राघव जय सीताराम जानकी वल्लभ सीताराम जय राघव जय सीताराम जानकी वल्लभ सीताराम 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 भज मन प्यारे सीताराम 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 भज मन प्यारे सीताराम रघुपति राघव राजा रामपति पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपति पावन सीताराम आपले सभागृह सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर आणि या शिबिराच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व राजप्रेमी बंधू आणि भगिनी कार्यक्रम नाते सेवांगणची थोडीशी माहिती या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि या हा कार्यक्रम आयोजित करण्याचं आमचं प्रयोजन तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून या ठिकाणी तुमचे फक्त 5 मिनिटं घेणार. सहकारी सगळे मंडळी होती या सगळ्या मित्रांनी विशेषतः गणेश देऊळकर भवन डिसोजा त्यावेळेच्या सहकाऱ्यांपैकी एक सहकारी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे बाबू अवसरे. या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन आत्मयुगच्या स्मृत्यर्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेहमी काहीतरी कार्य चाललं पाहिजे या उद्देशाने हे सगळी समविचारी मंडळी एकत्र आले आणि 1980 साली या संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि इथं विशेषतः बाबूंका अवसरे आणि त्यांनी आमचे देऊळकर संत खूप वर्ष सातत्याने इथं कार्यरत राहिले आणि त्यामुळे आज जे हे सगळं स्वरूप दिसतं आहे या सगळ्या लोकांनी खूप त्यागाने खूप एकत्र येऊन खूप काम करून असं हे सगळं उभं केलेलं आहे. या कालखंडामध्ये वेगवेगळी राजकीय परिवर्तन झाली त्याचाही समाजवादी चळवळीला थोडाफार फटका बसला. या आपल्या राजापूर मतदारसंघ म्हणजे इथे काही समाजवादी विचारसरणीचा बालेकिल्ला समजला जायचा. पहिली 3 इलेक्शन्सला या मतदारसंघातून दादासाहेबांचा कर म्हणजे पराभव झाला पहिल्या इलेक्शनला. परंतु यानंतरच्या पुढच्या इलेक्शनला राजेश्वर नागपेनी हे तेव्हापासून सलग 3 लोकसभामध्ये नागपेरी इलेक्शन त्या 5 लोकसभा इलेक्शनच्या लढवत्यांनी जिंकल्या. 8 इलेक्शन्स या समाजवादी परिवाराने या परिसरात जिंकल्या. नंतर राजकीय सगळं वातावरण बदलत गेलं आणखी नंतर आपल्या सगळ्या चळवळीच्या मध्ये फाटाफूट म्हणा अनेक सांगायचा त्यामुळे आपला विचार थोडाफार प्रमाणामध्ये कुठेतरी दूर गेलो. परंतु या ठिकाणी हा विचार जगला पाहिजे टिकला पाहिजे म्हणून जे सध्या संस्थेने काम केलं त्याच्यामध्ये ही एक संस्था आहे. या ठिकाणी आम्ही आता गेल्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही कार्यक्रम घेऊन पूर्ण या संस्थेला चांगले कामाचे दृष्टिकोन एक स्वरूप त्याला प्राप्त व्हायचा आम्ही प्रयत्न करतो आणि या टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. संस्थेचे स्थायी स्वरूपाचे तर उपक्रम म्हणायचे असतं तरी सेवांगणची जिथेही काम चालतं आणि कट्ट्याला आमची चांगली शाखा आहे. दोन्ही ठिकाणी उत्तम लायब्ररीज आहेत. दोन्ही ठिकाणी शिवण वर्ग चालतात.
दोन्ही ठिकाणी नर्सिंगचं प्रशिक्षण चालतं. कुकिंग आणि इतरही प्रशिक्षण महिलांसाठी घेतलं जातं. त्याचबरोबर दोन्ही ठिकाणी आता आम्ही स्कॉलरशिपचे मोबाईल अर्ज चालू. कट्ट्याला गेली जवळजवळ 25 वर्ष स्कॉलरशिपचे मोबाईल अर्ज चालवले जातात आणि त्यांना खूप चांगलं यश मिळाले ते सांगायचे. या ठिकाणी बुद्धिबळ प्रशिक्षण पण मुलांसाठी सुरू केलेलं आहे. मुलांची वेगवेगळे शिबिरं आम्ही घेतो, ऑनलाईन उपक्रम घेत असतो आणि वेगवेगळी अशा स्वरूपाचे प्रबंधक शिबिरं आम्ही त्याच्यामध्ये वेगळे काही उपक्रम थोडेसे तुम्हाला सांगायचे म्हटलं तर ऑनलाईन जे आम्ही उपक्रम घेतो त्याच्यामध्ये असे 3 व्हॉट्सअप ग्रुप आहेत, साधारणतः 800 मेंबर आहेत आणि त्यांच्यात ते दर सातत्याने त्यांच्या वेगवेगळ्या त्यांना काही छोटे व्हिडिओज पाठवले जातात, त्याच्यावर फीस घेतले जातात असं आम्ही घेतो. त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स आम्ही त्यांना पण करतो. त्यामुळे त्यानिमित्ताने लोक तो विषय वाचतात असं आम्हाला कळतं. त्याचबरोबर आम्ही मधला करोना काळकटामध्ये काय करतो हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्येही लोक जोडली राहिली. त्याच्यामध्ये एक आणि आम्ही उपक्रम घेतला म्हणजे प्रत्येक आठवड्याला आम्ही एक छोट्या शॉर्ट फिल्मची लिंक त्यांना पाठवत असतो आणि ती बघणारे साधारणतः 10 ओळींमध्ये तुमचा अभिप्राय तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कळवा. त्यांची स्पर्धा घेतली जायची, त्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट घेतलं जाते तिथं जायचं. असे 50 शॉर्ट फिल्म्स म्हणजे आम्ही दिल्या आणि ते खूप आवडलं लोकांना. त्यानिमित्ताने लोक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतात असं आमचं की आपला विचार पोचवण्याचे हा एक मार्ग त्याच्यामध्ये. मागील वर्षी नरेंद्र गांधींची जन्मशताब्दी होती आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये आम्ही 100 पेक्षा जास्त उपक्रम करतो. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे उपक्रम म्हणजे आम्ही या ठिकाणी नरेंद्र गांधी हे वक्ते म्हणून आमच्या भारतामध्ये दिसत होते. राज्यपातळीवरती तरुण मुलांसाठी आम्ही एक स्पर्धा घेतो, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पार्टिसिपंट्स होते, खूप चांगली ही स्पर्धा झाली. त्याचबरोबर आपला हा सगळा जो विचारांचा वारसा आहे आपण सानिगुरुजी आणि संत परंपरेचे जोडतो. आजपैकी स्वतः असं म्हणत असत की माझं हृदय हे वारकरी हृदय मला असं वाटतं की मी त्या प्रकारे जगलं पाहिजे. म्हणून वारकरी संत परंपरा समजावी म्हणून वारकरी कीर्तनकार प्रवचनकार प्रशिक्षण शिबिर आणि हे वारकरी कीर्तन महोत्सव असा 4 दिवसात आम्ही इथं रिंगण आणि आम्ही घेतला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या ठिकाणी आम्ही विविध कलांचा नाचलेला खूप प्रेम होतं आणि विशेषतः इथल्या लोककलेचं होतं दशावतार. कारण दशावतारी नाट्य महोत्सव आम्ही म्हणतात असे वेगवेगळे उपक्रम आमचे सातत्याने चालू असतो. आता यावर्षी 21 तारखेला या एप्रिल जानेवारीला आमचे नागपेंचा वारसा ज्यांनी पुढे चालवला आम्ही फार सुंदर मानले की आमचे सगळ्यांचे आम्ही त्यांना नारा म्हणतो बरेच प्राध्यापक होते त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल आणि त्यानिमित्ताने उपक्रमामध्ये हा त्याची सुरुवात आम्ही कट्ट्याला एक कार्यक्रम करून घेतली. त्याच्यामध्ये महत्त्वाचं उपक्रम म्हणून आम्ही हा उपक्रम आज घेतो. त्याला काही महत्त्वाची विशेषता एक महत्त्वाचं कारण असं की या ठिकाणी ज्या वेळेला आमचे एक सहकारी मधुवाला होतं ते तिथं खूप चांगलं काम करायचं आणि खूप निष्ठेने काम करायचे तर त्यांचा एक सत्कार करायचं ठरल्याबद्दल संस्थेला ही बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परंतु त्या सत्कारासाठी प्राध्यापक रवींद्र प्रधान यांचे असे खूप पावलं त्याप्रमाणे प्रधानसरांना मी घेऊन यायचं जबाबदारी माझ्याकडे होती. आम्ही पुण्यावरनं रेल्वेने बेळगाव बेळगाववरनं तिकडे असा रेल्वेमध्ये आम्ही प्रधानसरांबरोबर खूप गप्पा लागल्या, खूप चांगले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक ठेवत. प्रधानसरांना असं विचारलं त्या वेळेला की जर तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलं अतिशय भाग आहे सगळ्या काम घेतलं तो कालखंड आणि आता आपण छोटे छोटे काम करतो तिथं आपण चाललो असं आम्ही या दोन कालखंडामध्ये तुम्हाला काय करतो. तर प्रधान सर असं मला म्हणाले की
तुला खरं सांगायचं तर मी किंवा माझे सहकारी स्वातंत्र्य चळवळीत सगळे पडलो असतो का, तर आमच्या घरामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये आम्ही पडलो असतो असं मला काही वाटत नाही. परंतु म्हणायला लागले की दोन गोष्टी तयार होत्या. एक म्हणजे सगळ्यांसमोर एक ध्येय स्वातंत्र्य ध्येय, आणि दुसरं म्हणायला लागले गांधी नावाचा मॅग्नेट. त्या मॅग्नेटकडे आम्ही ओढले गेलो. कसे ओढले गेलो आम्हाला वाईट तुमचं आम्ही ओढले गेलो आणि ते तिथं आम्ही कामामध्ये गेलो. एक माहोल होता तर त्यावेळेला एक काम झाला एक वाहती गंगा होती त्याच्यामध्ये आम्ही सगळे आमचा उदार झाला. पण म्हणाले आता परिस्थिती अशी आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जो चाललोय तिथं सेवाग्रहीकडे हे करण्याचं कारण काय म्हणाले ते, तर आता सेवाग्रही सारख्या संस्था म्हणजे गोयाची आणि ह्या संस्था जगवणं हे अत्यंत महत्वाचं काम आपल्याकडे करायचं. आता आपल्याकडे मॅग्नेट नाहीये, आपल्याकडे मोठ्या सगळ्या गुरुत्वाला ध्येय नाही, पण ह्या छोट्या छोट्या ज्या संस्था असतील त्या व्यवस्थित सारखं काम करत लागतील तर ह्या संस्था जगायला पाहिजे म्हणून आपण काम करतो. तर म्हणजे सेवाग्रहाचा तसा माझा काही काम काय पुढे मी असं होते मध्ये असं काम करेन अध्यक्ष होईल असं काही नव्हतं. परंतु एक प्रेरणा ह्या संस्थांचं नक्की काय काम आहे हे साधारणतः आमच्या डोक्यामध्ये त्यावेळेला आलं असं या पद्धतीने. म्हणून या संस्थेकडनं काही ना काहीतरी समाजामध्ये उद्देश काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे गांधी मॅग्नेट होता आणि त्यांची लोकांची जीवन त्यांनी बदलून टाकली, सामान्य माणसाचं जीवन बदलत म्हणजे काय झालं असेल याचा मी ज्यावेळेला विचार करतो त्याच्या त्यामध्ये मला एक नानांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आठवतो. प्रसंग एकोणीसशे 1955 साली गोवा मुक्ती संघ त्यावेळेला मुक्त झाला नव्हता. 47 साली आपला देश स्वतंत्र झाला परंतु गोवा मुक्त झाला नव्हता. गोवा मुक्त झाला 1961 साली. परंतु 1955 साली गोवा मुक्तीचं आंदोलन करायचं असं ठरलं. नाथपाई काम करत होते, नाथपाई बऱ्याचशा प्रदेशामध्ये सुद्धा त्याचं हे करत होते आणि रामनोर वही आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करत होते. 1955 साली असं ठरवलं की मोठ्या प्रमाणामध्ये 15 ऑगस्ट सत्याग्रह करायचा आणि गोव्यामध्ये आज शोधून निदर्शनं करायची असं 1200 लोकांना घेऊन दत्ता घेऊन दादा दंड होते. हे 13 ऑगस्टला मुंबईवरून निघाला. 14 ऑगस्टला 11 वाजता ते बेळगावला पोहोचले. 15 ऑगस्टला सकाळी तिकडनं बसेस किंवा इतर वाहनाने पुढे जायचो आणि सावंतवाडी मार्केट बांधण्याकडून गोव्याकडे शिरायचो असं त्याने तिथं गेल्यानंतर त्याला त्याच्यावरती त्यांना असं लक्षात आलं की सगळ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. सरकारने त्या बाबत जायला स्थळाही दिली. सावंतवाडी राहायला सुद्धा गाड्या करतो. पावसाळ्याचे दिवस पाऊस जोरात पडतो. दादाने आणि सगळ्यांनी ठरवलं की नाही आपण थांबायचो नाही, आपण गोळा करून जायचो. म्हणून बेळगावच ही मंडळी चालत नाही आणि रात्री चालत चालत तिथं मिठबागार खायला मिळाली तिथं खाल्ली. दुसऱ्या दिवशी पण चालत 87 किलोमीटर चालत ती त्या वेळेला सावंतवाडीला पोहोचली. 16 तारखेला हा संपूर्ण चालत पाऊस धुतो आणि घाटावरनं सगळं उतरत ते तिकडे आले. त्यावेळेला त्याने तिथं कळलं की आमची टीम पोहोचली नाही म्हणून लोकांनी स्थानिक लोकांनी तिथं तरी सत्याग्रह केला आणि आज शिरण्याचा प्रयत्न केला. 15 ऑगस्टला लोक आज शिरले आणि त्याच्यावरती कोणती तिथं गोळीबार केला त्याच्यामध्ये काही आता पुढे काय करायचं त्या आंदोलनाचं असा विचार म्हणत नाही आपण आंदोलन थांबवायचं नाही, आपल्याला आज सत्याग्रह करायचं आज जायचं. म्हणाले असं घाई करून नाही चाललं आहे सगळेजण एकच झालं ते काय करत कशा पॅकेजने आज जाईल. मग सगळेजण जायला पण म्हणजे आज उत्सुक होतो. परंतु 93 लोकांची एक टीम बाहेर काढत त्या 93 लोकांनी गोव्याच्या आज शिरत त्याच्यामध्ये गंगवते यांचं नाव होतं. प्रवीणाताई आणि ते इतर लोकांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला.
खरंच आढळत आलं की आत गेल्यानंतर तुम्ही कदाचित वर आले. आधी तर असा तू गोळीबार केलेला आहे, सगळं कठीण आहे, परमेश्वर करायला हरकत नाही मला की माझा जीव घेणार ते हरकत नाही. परंतु मग सगळ्यांना सांगितलं की बैलावरती अत्याचार होऊ शकतात, मग तुझी काय करतो सांगताय सगळं. म्हणून त्यांना सगळ्यांना परावृत्त करण्यात आलं. 93 लोक निवडत आहे त्याच्याकडे झंड होत. 19 ऑगस्टला ही सगळी मंडळी 93 लोकांचा दखा हा नेत्रवे म्हणून बांधल्याच्या पलीकडे गाव आहे. गावाकडेच्या पुढे बांधा आहे, बांधल्याकडला 7-8 किलोमीटरवरती नेत्रवे आहे. त्या नेत्रवेच्या हद्दीतून आत फिरली. कितना 7-8 किलोमीटर आत गेले ते तोपर्यंत काय समजलं काय दिसलं नाही. म्हणून 7-8 किलोमीटरवरती पोर्तुगीजांची टोप झाली. पोर्तुगीज पोलीस आले. दंडवतेच्या हाताने राष्ट्रध्वज होता, त्याने सांगितलं की राष्ट्रध्वज खाली ठेवा. त्याच्या घोषणात आलं होत्या लाठी गोली खाएंगे फिर भी गोवा जाय. ऐकायला चालले. म्हटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीमार करायला सुरुवात केली. बेदम लाठीमार केला. दंडवतेच्या हातातला तो ध्वज खाली हिसकावून घेतला. तरी दंडवत्यात त्याचे लोक पाठीमागे जाईना. म्हटल्यानंतर बंदुकीच्या दस्त्याने मारायला सुरू केली. दंडवते खाली पडले. त्यांना दस्त्याचा मार लागेल म्हणून दळी नावाचा एक कार्यकर्त्याने मध्ये हात घातला. त्याचा हाताचं दणकट तुटलं. दंडवतेला खूप मार बसलेला होता आणि खाली पडलेल्या दंडवतेवरती त्यांनी बुटाने खूप प्रहार केले. बेशुद्ध झाले ते. त्यांच्या काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये कुणाल त्यांचे दौरा बंडू बरे बरे होते या सगळ्या लोकांनी त्यांना उचललं आणि कसं बसं त्याच्यावरनं घालून ह्या बंडून आणलं. आणि मग तिथं बेळगाव येथे हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार झाल्यानंतर काय अर्थात दंडवते खूप चांगले खेळाडू होते. त्यामुळे स्ट्रॉंग होते. पण त्यावेळी लोकांच्या लक्षात आले की ही आडत टेकडी उभारली लागली आणि पुढे तर त्याला दंडवतेंना अशी स्थिती आली की त्यांची स्टील प्लेट्स त्याला बसवा लागतात. स्टील प्लेट्स आणि स्टीलची हाडं बसवण्यात आली. दंडवते गमतीने म्हणत असत की मी घुसताच केली नाही. जे म्हणायला लागले की मी नुसता लोह पुरुष नाहीये, मी निष्कलंक लोह पुरुष आहे म्हणजे असं ते गमतीने म्हणत असत. परंतु दंडवतेला असं लोकांनी म्हटलं की हे जे सगळी तुम्ही हात शिरला तुम्हाला माहीत होतं की त्या दिवसापूर्वी इथं लोकांना मारण्यात आले आणि तरीही तुमच्याकडे सगळी सामान्य लोक पण होते. कोणी असं काही नव्हतं. सगळी लोक किंवा तुम्ही स्वतःच होता त्यावेळेला तू तरण होते. कसं काय तुम्हाला वाटलं की हात शिरण्यामध्ये कशी काय तुम्हाला प्रेरणा मिळाली, कसं काय तुम्ही हात शिरला. त्यावेळेला नंतर तेच म्हणाले की याची सगळ्याची प्रेरणा म्हणजे भारतात गांधीजींची आम्हाला प्रेरणा मिळाली की सामान्य माणसाने सुद्धा सामान्य माणूस सुद्धा स्वातंत्र्यासाठी संघर्ष करू शकतो आणि त्यासाठी बलिदानाला तयार होतो. हे जे सगळं आपल्या भारतामध्ये आणलं ते महात्मा गांधी त्यांच्या प्रेरणेमुळे मी हे करू शकतो. दादा गांधीबद्दल अत्यंत आदर होता. दादाने त्याच्या शेवटच्या वर्षी म्हणजे गाण्याच्या 2005 साली आपला आता असेल तर 2016 त्या आजपर्यंत त्याच्या शेवटी शेवटी त्याने काही महत्वाच्या विषयावरती असं आपलं टिपण घेतलं. त्याच्यात त्याने असं म्हटलं की माझी जर सर्वात मोठी खंत कुठली असेल माझ्यासमोर आमच्या आम्हा लोकांसमोर महात्मा गांधीचा मी आदेश पूर्ण आणि महात्मा गांधींच्या विचारांची आजही आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची लोक जी टिंगट वाटत असतात ती मला खंत आहे की हे मी थांबू शकलो. जे ज्या वेळेला 1980 मला सर्वांना होते 1980 इलेक्शनच्या वेळेला कोणीतरी बाहेर असं म्हटलं की गांधी कसे काय आमचे राष्ट्रपती जाऊ शकतो. गांधी काय आमचे राष्ट्रपती ते कामाने एवढं लागलं की ती वेंगुर्ल्याची सभा मला अजून मागतो. काल त्या सभेमध्ये आले आणि त्या सभेमध्ये ते असं म्हणत नाही की मी आज तुम्हाला माझ्या निवडणुकीबद्दल काही सांगणार नाही. परंतु गांधी हातचे कोण लागतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे. आणि संपूर्ण सभेमध्ये ते फक्त गांधींबद्दल बोलले आणि गांधींचे आमच्यावरती आमच्या एकूणच सगळ्या समाजावर काय उपकार झाले
त्यामुळे त्यांना त्यांना जी संत होते आम्हाला दुर्दैवाने असं वाटतं की ती संत आजही आपल्या करावी वाटते अशी आपली. त्यामुळे या निमित्ताने आपण गांधी विचाराचं एक जागरण सुरू करावं पाहिजे, गांधी चरित्राबद्दल विचाराबद्दल जागरण सुरू करावं पाहिजे. आणि आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या देशाला पुढे जर काही भवितव्य असेल तर ते गांधीच्या मार्गामध्ये आहे, गांधीच्या विचारामध्ये आहे. त्याची जर सुरुवात आपण करतो त्याचं पुढे काय करायचं आपण दोन दिवस लावत येतो, त्यामुळे आपण पुढे काय करू शकतो याचाही आपण विचार करू, परंतु ह्याची आपण आज सुरुवात करावी. म्हणून आम्ही ठरवलं की हे करायचं यासाठी माझे जवळचे सचिन परब माझे आमचे निकटचे आपण करत आहेत. त्यांना मी म्हटलं की मला हे वक्ते यायला पाहिजे सचिन काय करायचं ते बघू. सचिन म्हणाला की आपण नक्की करूया हे, आता त्याच्या घरगुती काही अडचणीमुळे तो येऊ शकलेला नाही, परंतु त्यांनी या म्हणजे अरेंज करायला आम्हाला खूप मदत केली आणि त्यामुळे चंद्रकुमार हे सगळे या विषयावरती उत्तम बोलणारे आणि आपल्याशी संवाद करू शकणारे खूप उत्तम वक्ते आपल्यासमोर दोन दिवस आहेत आणि त्यांच्याकडनं आपण हा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सगळेजणांनी आदर्शांकरून ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि सगळे मान्यवर इथं आले त्याचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमचे स्वागत होतं. धन्यवाद.